कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोलमडलेली चंद्रपूर जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था ही सुधारण्यासाठी माजी अर्थमंत्री आणि लोकलेखा समितीचे प्रमुख आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपने मोठ्या प्रमाणात सेवा कार्य हाती घेतले आहे. रुग्णालयांची व्यवस्था, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा, रुग्णवाहिकांची व्यवस्था तसेच रुग्ण तपासणीसाठी ऑक्सिमीटरचा पुरवठा अशा विविध अंगाने मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भाजपचे सेवा कार्य सुरू आहे. अलीकडेच चंद्रपूर महापालिकेच्या आसरा या रुग्णालयांचे उद्घाटन आमदार मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. खासदार बाळू धानोरकर, महापौर राखी कंसलवार यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. सर्व सोयींनी सुसज्ज असे हे 45 खाटांच्या क्षमतेने रुग्णालय असून त्यात डॉक्टर, परिचारिका व वॉर्ड बॉय असा सुमारे 50 कर्मचाऱ्यांचा स्टाफ उपलब्ध आहे. सुधीर मुनगंटीवार हे मंत्री असताना त्यांनी उभारलेल्या सोयी आता सध्याच्या आपत्तीत कामाला येत असल्याचे गौरवोद्गार खासदार बाळू धानोरकर यांनी यावेळी काढले आहे. तर महापालिकेचे हे कार्य कौतुकास्पद असून आगामी काळात महापालिका सक्षमतेने जबाबदारी हाताळेल असा विश्वासही मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे. महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्याचा आम्ही निर्णय केला होता. या अगोदर साधारणतः 40 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर बगारच्या विधानसभेत दिले होते. आज 30 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर दिले, यासोबतच परवा पुन्हा 50 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आपण देतोय. साधारणतः 6 एम्ब्युलन्सच्या व्यवस्था बगारच्या विधानसभेत आपण केल्या. ग्रामीण भागामध्ये रुग्ण लवकरात लवकर तपासता यावा किंवा कुठं अपघात जर रुग्णाला मनात शंका असेल तर त्यासाठी आपण 110 ऑक्सिमीटरच्या माध्यमातून ग्रामीण भागामध्ये आमच्या आशाताई वर्कर या तपासणीसाठी सुद्धा जात आहेत. त्यांना आपण मायक्रोटेक कंपनीचे 110 ऑक्सिमीटरही उपलब्ध केले. यासोबत बगारशा इथं 100 बेडेड CCC कोविड केअर सेंटर उभारलं गेलं आहे. आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलच्या दृष्टीने तयारी झालेली आहे. महानगरपालिकेच्या वतीने कोविड महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी सुरू केलेल्या आसरा या रुग्णालयाचं अधिकृत उद्घाटन झालं असं मी सर्वांच्या साक्षीने घोषित करतो.
मी बल्लारशा भागामध्ये आता कोविडच्या माध्यमातून दौरा केला, त्यावेळेस सुद्धा तुम्ही जे नाट्यगृह बांधले, तुम्ही ते स्टेडियम्स बांधले, इंडोर स्टेडियम बांधले, विविध इमारती ज्या उपस्थित केल्या तयार केल्या त्या इमारती वाखाणण्याजोग्या आहेत। पण जेव्हा मंत्री असताना त्यावेळेस ह्या बाबी ज्या करून घेतल्या त्या खऱ्या अर्थानं या आपल्या आजच्या ज्या आपत्ती व्यवस्थापनाच्या वेळेस खऱ्या अर्थानं कामात आल्या। आमच्या या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर सहित फिजिशियन सहित नर्स आणि वॉर्ड बॉय असा पूर्ण 50 लोकांचा स्टाफ आहे, पूर्ण सुसज्ज व्यवस्था आहे। 5 बेड जे आहे ते इंटेन्सिव्ह केअर युनिट मध्ये आहे आणि त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा रुग्ण इथून हमखास त्याला उत्तमात उत्तम ट्रीटमेंट मिळेल असा आम्ही विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो। महापौर व त्यांच्या टीमचं अभिनंदन करतो, कौतुक करतो की आरोग्याच्या सेवेसाठी महानगरपालिकेने जे पाऊल उचललं की हे पहिलं पाऊल आहे। चंद्रपूर शहराच्या जनतेच्या दृष्टीने आरोग्यासाठी जी म्हणून जबाबदारी महानगरपालिकेवर येईल ती सक्षमपणे महानगरपालिका निश्चितपणे पार पाडेल असाही विश्वास व्यक्त करतो।